नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे एक हिटलर सारखे वागणूक करत आहेत. CAA आणि NRC सारखे कानून, NRC सारखे कायदे ते लागू करून संविधानाबरोबर खिलवाड करत आहेत, संविधानाचा अपमान करत आहेत. खोपोली येथे संविधान बचाव मंचातर्फे एक भव्य दिव्य रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या रॅलीमध्ये सर्व धर्मियांचे, सर्व पक्षांचे लोक सहभागी होणार आहेत. हजारो लोक ह्या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. चला तर मित्रांनो, आपणही CAA आणि NRC विरोधात खोपोली येथे होणाऱ्या रॅलीमध्ये सहभागी होऊया व पाहूया किती लोक ह्या रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत व नागरिकांचे काय म्हणणे आहे. चला तर मित्रांनो, आपणही सहभागी होऊया. आगे आगे पहुंचो.
एक आदमी को लगा दो आगे, आप लोग उसको कॉन्टेक्ट नंबर देते हैं। अंदर से चलो जगह नहीं चल सकता क्या Thank you.
संविधान विचार मंचाद्वारे जी आज रॅली काढण्यात आलेली आहे त्याबद्दल डॉक्टर हुसेन जलगावकर यांचं काय मत आहे? देशामध्ये संविधानची जी दुर्दशा होत आहे त्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र येऊन रस्त्यावरती आज उतरणं गरजेचं झालेलं आहे. तर मोदी आणि अमित शहा हे आपलं पाऊल जसं हिटलर टाकत होता जर्मनीमध्ये तसं हिंदुस्थानमध्ये भारतामध्ये यांचं पाऊल उचलण्यात येत आहे. आज जर यांचं पाऊल आपण थांबवलं नाही तर उद्या भारताला सुद्धा जर्मनी सारखा बनवून ठेवतील आणि हिटलरचा रूल हिटलरने जसं रूल केलेला आहे त्यांच्याच म्हणजे पाऊल टाकताना त्यांच्याच नक्षे कदमवरती चालताना मोदी आणि अमित शहा दिसत आहेत. तर यांचं पाऊल थांबायला आपल्याला देशातले प्रत्येक नागरिक प्रत्येक धर्म प्रत्येक समाजचे लोक एकत्र येऊन ह्याला आपल्याला थांबवल्या पाहिजे आणि आपल्या संविधानचं संरक्षण करणं आज गरजेचं झालं. म्हणून प्रत्येक माणूस आणि प्रत्येक व्यक्ती याला आपला कर्तव्य समजून हा काम करायला पाहिजे.